नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ह्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल संबंधित बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुमच्याकडे नोटिफिकेशन येत राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 आणि त्यामधील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे आणि वर्ग समीकरणामध्ये सराव संच 2.3. तर चला सुरू करूया. मग सराव संच 2.3 मध्ये आपल्याला काय दिलंय? प्रश्न पहिला आहे, खालील रिकाम्या चौकटी भरा. आता खालील रिकाम्या चौकटी आपल्याला भरायच्या, मग कशा भरायच्या बघा. आता पहिल्या बॉक्स मध्ये काय दिलंय? वर्ग समीकरण दिलंय, ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 दिलं. मग आता आपल्याला काय दिलंय? b चा वर्ग वजा 4ac बरोबर 5 ही आहे विवेचकाची किंमत. तर विवेचकाची किंमत 5 असेल तर आपल्याला त्या मुळांचे स्वरूप ठरवायचे आहे, ते आपल्याला ठरवायचे. मग विवेचकाची किंमत जर धन वास्तव संख्या असेल तर, म्हणजे काय, शून्यपेक्षा मोठी संख्या असेल, तेव्हा मुळांचे स्वरूप काय असतात? वास्तव व असमान असतात. म्हणजे इथं उत्तर येणार आपलं वास्तव व असमान. वास्तव व असमान असेल या डब्यामध्ये लिहायचं वास्तव व असमान. आणि जर बीचा वर्ग वजा 4ac बरोबर वजा 5 आहे, जर विवेचकाची किंमत 0 लहान असेल, ठीक आहे, म्हणजेच आता हे डेल्टा आहे, डेल्टा म्हणजे विवेचक आहे. विवेचकाची किंमत जर 0 लहान असेल तर मुळाचे स्वरूप असतात वास्तव नाही, ठीक आहे. मुळाचे स्वरूप काय असतात? वास्तव नाही, म्हणजे ते अवास्तव असतात. आपण याला अवास्तव लिहू शकतो. अवास्तव म्हणजे हे रिअल नंबर्स नसतात, अवास्तव संख्या असतात, ठीक आहे. हे झालं आपलं प्रश्न पहिला, खालील रिकाम्या चौकटी भरा, ठीक आहे. यानंतर बघूया प्रश्न याच्यामधला दुसरा दिलाय, मुळांची बेरीज दिली आहे वजा 7. जर आपल्याला दिली असेल अल्फा अधिक बीटा, आपल्याला माहिती आहे अल्फा अधिक बीटा म्हणजे मुळांची बेरीज. अल्फा आणि बीटा या दोन मुळं असतील तर मुळांची बेरीज दिली किती? मुळांची बेरीज दिली बाबा वजा 7, आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजे दोन मुळांचा गुणाकार दिलाय किती? 5 दिलाय. तर आपल्याला तयार करायचं वर्ग समीकरण कसं तयार होईल ते आपण लिहू शकतो. काय म्हणजे एक्स चा वर्ग वजा, आता कंसामध्ये अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स आहे, तुम्ही इथे एक्स जागी वाय पण घेऊ शकता, म्हणजेच अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स आहे अधिक अल्फा गुणिले बीटा आहे बरोबर 0 असतं. हे वर्ग समीकरण तयार करणारं सूत्र आहे. म्हणजे आता आपल्याकडे अल्फा अधिक बीटाची किंमत आहे वजा 7, म्हणजे इथं असेल एक्स चा वर्ग वजा कंसामध्ये वजा 7 गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा किती आहे? 5 आहे, म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर 5 असेल. 5 बरोबर आपण 0 लिहू शकतो, म्हणजे इथं लिहू शकतो एक्स चा वर्ग वजा गुणिले वजा अधिक वजा अधिक 7x अधिक 5 बरोबर असेल 0. म्हणजे हे आपलं वर्ग समीकरण तयार होईल आणि आपल्याला बॉक्समध्ये हेच वर्ग समीकरण लिहायचं. म्हणजे आपण लिहिणार एक्स चा वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0, हे वर्ग समीकरण तयार होतं, ठीक आहे. म्हणजे आपण या प्रकारे मुळांचे स्वरूप ठरवू शकतो. त्याचबरोबर जर दोन आपल्याला जर वर्ग समीकरण म्हणजे मुळे दिली असतील, वर्ग समीकरणांची मुळे दिली असतील, आपण वर्ग समीकरण पण तयार करू शकतो. आता यानंतर बघूया प्रश्न दुसरा. चला आता प्रश्न दुसरा काय दिलंय? खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा. आता खालील वर्ग समीकरण दिलेले आहेत, त्या वर्ग समीकरणांसाठी आपल्याला काय द्यायचं? विवेचकाची किंमत काढायची. मग आपण काढणार प्रश्न पहिला आहे एक्स चा वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण आपल्याला विवेचकाची किंमत काढायची, म्हणजे आपण काय करणार, जे वर्ग समीकरण दिलंय ते अगोदर खाली लिहिणार. म्हणजेच काय, एक्स चा वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0 लिहिणार. त्यानंतर पुढे वाक्य लिहायचं या वर्ग समीकरणाची तुलना, या वर्ग समीकरणाची तुलना, या वर्ग समीकरणाची तुलना, या वर्ग समीकरणाची तुलना आपल्याला करायची. आता चल कोणता वापरला इथं? इथं एक्स हा चल वापरला, म्हणजे आपण लिहू शकतो या वर्ग समीकरणाची तुलना, ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 शी करून. आता या वर्ग समीकरणासोबत याची तुलना केल्यावर आपल्याला भेटत ए ची किंमत किती भेटेल, याची किंमत आता एक्स चा वर्ग याचा सहगुणा काही नाही म्हणजे परमानंट 1 असते आपल्याला माहित आहे, म्हणजे याची किंमत असेल भेटायचं ए. बी ची किंमत बघायची, एक्स चा सहगुणक किती आहे? 7 आहे, म्हणजे बी ची किंमत 7 असेल. आता सी ची किंमत काय आहे ते बघायचं, सी म्हणजे कॉन्स्टंट, स्थिर पद असते, स्थिरांक असते, ह्याची किंमत आहे वजा 1.
आता आपल्याला काढायची विवेचकाची किंमत. आपण विवेचकाची किंमत पण लिहू शकतो, विवेचकाची आपल्याला किंमत काढायची, विवेचक पण लिहू शकतो किंवा याला आपण डेल्टा पण लिहू शकतो. म्हणजे डेल्टा बरोबर सूत्र असतं बी चा वर्ग वजा चार ए सी. म्हणजे इथं बी ची किंमत किती आहे? सात आहे. म्हणजे खाली लिहायचं सात चा वर्ग वजा चार गुणिले ए ची किंमत किती आहे? एक आहे. एक गुणिले सी ची किंमत आहे वजा एक. ठीक आहे. म्हणजे आता सातचा वर्ग येतो बेटा एकोणपन्नास. आता हे वजा आणि हे वजा किती होतात? अधिक. आणि चार एक चार गुणिले एक म्हणजे चार. म्हणजेच एकोणपन्नास आणि चार होतात त्रेपन्न. म्हणजेच डेल्टा बरोबर आलं बेटा त्रेपन्न. म्हणजेच हीच विवेचकाची किंमत आहे. आता विवेचकाची किंमत किती आली? त्रेपन्न. यानंतर बघूया प्रश्न दुसऱ्यामधला दुसरं गणित. चला आता सोडवायचा आपल्याला प्रश्न दुसऱ्यामधला दुसरं गणित. दिलंय दोन वायचा वर्ग वजा पाच वाय अधिक दहा बरोबर शून्य. आता करायचं काय असतं? जे वर्ग समीकरण दिले ते ऍज इट इज लिहायचं असतं जशाला तस. दोन वायचा वर्ग वजा पाच वाय अधिक दहा बरोबर शून्य. आणि ह्या पुढे जे वाक्य आहे ते लिहायचं या वर्ग समीकरणाची तुलना. परत इथं चला कोणता वापरणार? वाय वापरणार. म्हणजे आपण लिहिणार या वर्ग समीकरणाची तुलना. या वर्ग समीकरणाची तुलना. या वर्ग समीकरणाची तुलना करायची आपल्याला. मग या वर्ग समीकरणाची तुलना करायची. मग या वर्ग समीकरणाची तुलना आपण कशासोबत करणार? वाय हा चल वापरणार. म्हणजे ए वाय चा वर्ग अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य शी करून. तर आपल्याला किमती भेटतात. ए ची किंमत भेटते आपल्याला मला सांगा वायचा वर्ग आहे वायचा वर्गाचा. इथं या वर्ग समीकरणामध्ये वायचा वर्ग याचा सहगुणक दोन आहे. म्हणजे ए बरोबर असेल दोन. आता बी बरोबर काय असेल? बी वाय आहे. म्हणजेच वायचा सहगुणक इथं बी आहे. म्हणजे वरच्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक वजा पाच आहे. म्हणजे आपण लिहिणार वजा पाच. आणि सी बरोबर असेल बेटा इथं अधिक दहा आहे. म्हणजे आपण लिहिणार दहा. आपल्याला करायचं काय आहे? आपल्याला विवेचकाची किंमत काढायची आहे. म्हणजे आपण लिहिणार डेल्टा. आता विवेचक आपण लिहिणार नाही. डेल्टा बरोबर फॉर्म्युला आहे बीचा वर्ग वजा चार ए सी. आता मला सांगा बीची किंमत किती आहे? वजा पाच आहे. म्हणजे वजा पाच कंसाचा वर्ग वजा चार गुणिले एची किंमत किती आहे? हो दोन आहे. आणि गुणिले सीची किंमत आहे दहा. मग किमती आपण ठेवल्यात. मग इथं काय येईल? वजा पाच चा वर्ग काय येतं? आता वजा पाच गुणिले वजा पाच आपण करून दाखवतो. मला वजा पाच गुणिले वजा पाच. ठीक आहे. म्हणजे पाच गुणिले पाच होतात पंचवीस. आणि वजा गुणिले वजा होतात अधिक. म्हणजे आपलं उत्तर येणार अधिक पंचवीस. म्हणजे वजा पाच चा वर्ग अधिक पंचवीस आला. मग वजा आता चार गुणे आठ होतात आणि आठ दाय ऐंशी आला. ऐंशी. आता इथं मात्र पंचवीस वजा ऐंशी आहे. म्हणजेच काय करायचं? पंचवीस वजा ऐंशी आहे म्हणजे मोठ्या संख्येला चिन्ह वजाचं आहे आणि लहान संख्येला चिन्ह अधिकच आहे. म्हणजे ऐंशी वजा पंचवीस करायचं उत्तर येते बेटा पंचावन्न. ठीक आहे. पंचावन्न इथं. परंतु कोणते पंचावन्न? तर इथं मोठ्या संख्येचं चिन्ह जर चिन्ह वेगळी असतील तर मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देतो. म्हणजेच मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं आहे म्हणजे वजा पंचावन्न आपलं उत्तर असेल. म्हणजे डेल्टाची किंमत आपली आली इथं वजा पंचावन्न. हे झालं आपलं उत्तर. यानंतर बघूया प्रश्न दुसऱ्या मधलं तिसरं गणित. ठीक आहे. चल आता आपण सोडवणार आहोत तिसरं गणित. दिलंय काय? वर्गमुळात दोन एक्स चा वर्ग अधिक चार एक्स अधिक दोन वर्गमुळात दोन बरोबर शून्य. तर आपण काय करतो? नेहमीप्रमाणे जे वर्ग समीकरण दिले ते ऍज इट इज जशाला तसं आपण लिहून घेणार. वर्गमुळात दोन एक्स चा वर्ग अधिक चार एक्स अधिक दोन वर्गमुळात दोन बरोबर शून्य. आता इथं चल कोणता वापरलाय? एक्स हा चल वापरलाय. मग आपण पुढे लिहिणार या वर्ग समीकरणाची तुलना. या वर्ग समीकरणाची तुलना. या वर्ग समीकरणाची तुलना कशासोबत करायची? ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य शी करून. आता याच्यासोबत आपली याची तुलना करायची शी करून. तर आपल्याला काय भेटतं ते बघायचं. आता याची किंमत किती असेल? मग बघा इथं एक्स चा वर्ग याचा सहगुणक किती आहे? वर्गमुळात दोन आहे. म्हणजेच वर्गमुळात दोन याची किंमत असेल. आता बीची किंमत काय असणार आहे? बीची किंमत एक्सचा सहगुणक किती आहे? चार आहे. म्हणजे बीची किंमत
4 असेल सी ची किंमत काय असणार आहे सी ची किंमत जे 3 पद आहे ते म्हणजे 2 वर्गमूळात 2 तर आपण लिहिणार 2 वर्गमूळात 2 ही असेल सी ची किंमत तर आपण इथे खाली लिहू शकतो आपल्याला काय आहे विभेदकाची किंमत म्हणजे आपण लिहिणार डेल्टा बरोबर b चा वर्ग वजा 4 a सी म्हणजे इतकं काय असेल आता अशा प्रकारे जे वर्गमूळात संख्या आल्या म्हणजे गोंधळून जायचं नसतं ही खूप सोपा असतं फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आपण b चा वर्ग वजा 4 a आपल्याला सोडवायचा आहे म्हणजे b ची किंमत किती आहे 4 म्हणजे 4 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत किती आहे वर्गमूळात 2 गुणिले c ची किंमत किती आहे 2 वर्गमूळात 2 आपल्या आपल्याला हे आता सोडवायचं आहे म्हणजे 4 चा वर्ग किती असतो 4 चा वर्ग 16 येतं वजा आता 4 गुणिले 2 करायचं गुणिले वर्गमूळात 2 गुणिले वर्गमूळात 2 तर खाली आपण लिहिणार 16 ओके काय 16 वजा आता 4 गुणिले 2 होतात 4 गुणिले 2 होतात 4 गुणिले 2 बरोबर 8 होतात आणि वर्गमूळात 2 तर वर्गमूळात 2 गुणिले वर्गमूळात 2 म्हणजे काय असते 2 हा आणि 8 गुणिले 16 म्हणजे आपलं उत्तर 16 वजा 16 म्हणजे डेल्टाची किंमत असेल 0 म्हणजे डेल्टाची किंमत आपली आली 0 यानंतर बघूयात प्रश्न सराव संच 2.3 मधील प्रश्न तिसरा चला आता सराव संच 2.3 मधील प्रश्न तिसरा आपण सोडवणार आहोत प्रश्न तिसरा काय म्हणतो विवेचकाच्या किमतीवरून आता आपल्याला अगोदर विवेचकाची किंमत काढावी लागेल आणि विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवायचं आपल्याला ठीक आहे मग आपण काय करणार जे वर्ग समीकरण दिले ते ऍज इट इज सुरुवातीला जशाला तसं लिहिणार एक्स चा वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0 आणि पुढे लिहिणार या वर्ग समीकरणाची या वर्ग समीकरणाची आता या वर्ग समीकरणाची आपल्याला तुलना करायची मग तुलना करणार या वर्ग समीकरणाची तुलना कशासोबत करणार चलबंध वापरला एक्स वापरलाय म्हणजे आपण लिहिणार ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 सी करून आता याच्यासोबत आपल्याला तुलना करायची आहे सी करून म्हणजेच काय असेल आता मला सांगा ए बरोबर किती असेल हो एक्स चा वर्ग याच्यासोबत काही नाही म्हणजे नेहमी एकच असते म्हणजे ए बरोबर एक असेल बी बरोबर किती असेल आता बी चा म्हणजे एक्सचा सहगुणक काय आहे वजा 4 आहे म्हणजे बी ची किंमत असेल वजा 4 आणि सी बरोबर काय असेल सी बरोबर असेल अधिक 4 ठीक आहे म्हणजे सी बरोबर 4 असेल म्हणजेच आपल्याला आता विवेचकाची किंमत काढावी लागेल म्हणजे आपल्याला माहिती आहे डेल्टा बरोबर काय असतं फॉर्म्युला बी चा वर्ग वजा 4 ए सी म्हणजे आता आपल्याला बी ची किंमत किती आहे आपल्याजवळ वजा 4 मग वजा 4 कंसाचा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले 4 म्हणजे 4 चा वर्ग किती असतो 4 चा वर्ग किती असतो वजा 4 चा वर्ग 16 वजा 4 चा वर्ग पण अधिक 16 ठीक आहे म्हणजे तिथे आपण लिहिणार 16 वजा 4 एक 4 4 चौक 16 म्हणजे 16 वजा 16 म्हणजे डेल्टा बरोबर 0 येईल म्हणजे मुळांचे स्वरूप काय लिहाल आपण मुळांचे स्वरूप लिहिला वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप आपण लिहायचं आपल्याला मग आपण मुळांचे स्वरूप काय लिहिणार मुळांचे स्वरूप आपल्याला लिहायचे मग आपण लिहिणार वाक्य मी इथं लिहितो वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप वर्ग समीकरणाच्या वर्ग समीकरणाची मुळे कशी असतील मग वर्ग समीकरणाची मुळे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय आहे डेल्टा बरोबर किंमत किती आली 0 मग वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान असते वास्तव व समान असते वास्तव व समान आहेत आपण असं लिहू शकतो किंवा असतील हे झालं आपलं उत्तर अशा प्रकारे आपण कोणत्याही वर्ग समीकरणाचे मुळांचे स्वरूप ठरवू शकतो तर यानंतर आपण बघूया प्रश्न दुसरा चला आता पुढचा प्रश्न आहे 2y² + 7y + 2 = 0 2y² + 7y + 2 = 0 आहे मग आपल्याला माहित आहे आपण काय करतो जे वर्ग समीकरण दिलंय जशाला तसं लिहितो 2y² + 7y + 2 = 0 आणि वाक्य लिहिणार आपण या वर्ग समीकरणाची तुलना या वर्ग समीकरणाची तुलना आता
पुढे आपण लिहिणार या वर्ग समीकरणाची तुलना. आता चल कोणता वापरला इथं? इथं चल वापरला वाय, म्हणजेच ए वाय चा वर्ग अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य सी करून. आता याच्यासोबत आपल्याला याची तुलना करायची आहे, म्हणजे याच्यासोबत तुलना केल्यावर आपल्याला याची किंमत काय भेटणार आहे बघा. वायचा वर्ग आहे तर वायचा वर्ग याचा सहगुणक किती आहे? दोन आहे, म्हणजे याची किंमत दोन असेल. बी बरोबर काय असेल? वायचा सहगुणक वजा सात आहे, म्हणजेच बी बरोबर असेल वजा सात. आणि सी बरोबर असेल दोन, म्हणजेच अधिक दोन. तर आपल्याला विवेचकाची किंमत काढायची आहे बरोबर. म्हणजे आपण काय करणार? डेल्टा बरोबर बी चा वर्ग वजा चार ए सी, म्हणजे बरोबर काय येईल मग? बी ची किंमत किती आहे? वजा सात. मग कर्जामध्ये वजा सात चा वर्ग वजा चार गुणिले याची किंमत किती आहे? दोन आहे, म्हणजे दोन गुणिले सी ची किंमत आहे दोन, म्हणजेच बरोबर साधी साधी एकोणपन्नास. कारण वजा सातचा वर्ग किंवा अधिक सातचा वर्ग कोणत्याही संख्येचा, कोणती संख्या असो, धनसंख्या असो किंवा ऋण संख्या असो, त्याचा वर्ग नेहमी धनसंख्या असते. म्हणजे वजा सातचा वर्ग एकोणपन्नास किती आपल्याला माहित आहे? वजा चार दुने आठ, आठ दुने सोळा, वजा सोळा. मग आपल्याला एक डेल्टा बरोबर किंमत काय भेटणार आहे? नऊ मधून सहा गेले तीन राहिले, चार मधून एक गेले, चार मधून एक गेले तीन राहिले, नऊ मधून सहा गेले तीन राहिले आणि चार मधून एक गेले तीन राहिले, म्हणजे आपले डेल्टाची किंमत किती असेल? तेहतीस असेल. डेल्टाची किंमत तेहतीस आली, म्हणजे आपल्याला मुळाचे स्वरूप तेहतीस. मग काय लिहिणार आपण? मुळाचे स्वरूप आपण लिहिणार काय? तर मुळाचे स्वरूप आपण लिहिणार वर्ग समीकरणाची मुळे. आता इथं काय किंमत किती आली? धनसंख्या आली, म्हणजेच काय? म्हणजे धनसंख्या आली तर काय आपण या वर्ग समीकरणाची मुळे, वर्ग समीकरणाची मुळे. वास्तव व वास्तव व असमान आहेत किंवा असमान असतील, वास्तव व असमान असतील पण आपण असं लिहू शकतो, वास्तव व असमान असतील हे वाक्य आपण लिहू शकतो. हे झालं करेक्ट आन्सर. यानंतर आपण बघूया पुढचा प्रश्न. आता प्रश्न चौथा आपल्याला सोडवायचा आहे.